मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी स्थानावर मालमत्ता जप्तीची कारवाई न करणे, कार्यालयात उपस्थित नसणे व कामात हलगर्जीपणा करीत असल्याच्या कारणावरून मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी गुरुवारी नेहरूनगर झोनच्या कर विभागातील 5 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. नामांतरण संबंधित अर्ज वेळेवर निकाली न काढल्यामुळे जवाहर धोंगडे, स्वप्नील पाटील, हेमंत चामट यांना थेट निलंबित करण्यात आलं. तर विनापरवानगी गैरहजर असल्यानं राजस्व निरीक्षक अशोक गिरी व कर संग्राहक अमित दामनकर या दोघांना निलंबित करण्यात आलं. बुधवारी आयुक्तांनी नेहरूनगर झोनला नेहरूनगर झोन कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी उपआयुक्त मिलिंद मेश्राम व सहायक उपआयुक्त अशोक पाटील उपस्थित होते. सेवा पंधरवडा अंतर्गत मालमत्ता कर विभागाच्या सेवा नागरिकांना वेळेवर उपलब्ध करणे आवश्यक आहे. सदर कामात या झोनचे 5 कर्मचारी दिरंगाई करताना निर्देशनास आल्यानं आयुक्तांनी थेट 5 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. नेहरूनगर झोन मध्ये 21,000 मालमत्ता धारकांकडे 15.92 कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीकरिता स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई न केल्यामुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. कर विभागाकडून होत असलेल्या कामचुकार बद्दल नेहरूनगर झोनच्या कर विभागाकडून होत असलेल्या कामचुकार पण बद्दल नेहरूनगर झोनचे कर विभागाचे सहायक अधीक्षक अनिल महाजन यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करा, मालमत्तेचे नामांतरण कर, निर्धारण संदर्भातले प्रलंबित कामे 48 तासाच्या आत करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, टाइम्स टुडे, टी न्यूज, नागपूर. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन